बबन दादा माझे दाजी त्यांचा निर्णय तो आमचा निर्णय। राजन पाटलांनी भाजप प्रवेशांची बंदूक ठेवली शिंदेच्या खांद्यावर। माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे आमचे मेहुणे आहेत। माझी बहीण त्यांना दिली आहे, त्यांचा निर्णय तो आमचा निर्णय असे सांगून माजे आमदार राजन पाटील यांनी भाजप प्रवेशाला नेमका कुणामुळे उशीर होतोय असा प्रश्न विचारताच बबन दादा माझे दाजी आहेत त्यांनाच विचारा असे म्हणत त्यांनी भाजप प्रवेशासंदर्भातील निर्णयाची बंदूक राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या खांद्यावर ठेवली। त्यामुळे शिंदे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांची उपळाई खुर्द तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे ग्रंथ तुला करण्यात आली। त्यानंतर आमदार शिंदे म्हणाले की कामाच्या ऋणातून उतराई व्हावी अशी उपळाई येथील ग्रामस्थांची इच्छा होती, त्यानुसार येथील ग्रामस्थांनी माझी ग्रंथ तुला केली। राजन पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत बोलताना जनता जो निर्णय घेईल त्याबरोबर राहू असे विधान केले होते। त्या संदर्भात आमदार शिंदे यांनाही प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनीही त्याबाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय करू असे संदिग्ध उत्तर दिले। त्यामुळे या दोघांच्या भाजप प्रवेशाबाबत गोंधळ आणखी वाढला आहे। दरम्यान रस्त्याच्या आणि 25-15 कामांना दिलेली स्थगिती सरकारने उठवावी अशी मागणीही शिंदे यांनी केली।